पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं गाव म्हणजे पाबळ। बाजीराव पेशवे यांची द्वितीय पत्नी असलेल्या मस्तानीबाई साहेब यांची समाधी या गावात आहे। पुण्यापासून पाबळ हे सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी आहे पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी। या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे हे जे पाबळ गाव आहे त्या गावामध्ये आहे श्रीमंत मस्तानी राणी साहेब यांची समाधी, किंवा आपण त्याला कबर म्हणू शकतो। तर त्यांची आज समाधी आपण पाहायला आलो आहे। चला तर प्रथमतः कबर पाहू आणि त्यानंतर सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला। बुंदेलखंडचा राजा छत्रसाल बुंदेला यांच्यासारखा पराक्रमी पिता आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यासारखा महापराक्रमी जोडीदार लाभूनही आयुष्यभर उपेक्षित जीनं अनुभवलेली लावण्य सुंदर मस्तानी पाबळ या गावी आजही चिरनिद्रा घेत आहे। आपण या परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर, सुरुवातीला आपण पुढे आल्यानंतर, ही जी आहे तीच आहे श्रीमंत मस्तानीबाई साहेब यांची समाधी, किंवा आपण याला कबर देखील म्हणू शकतो। तर हीच आहे त्यांची कबर। मस्तानी राणी साहेब होत्या, त्या गायन नृत्य यामध्ये माहिर होत्या। त्यासोबत तलवारबाजी आणि तिरंदाजी यामध्ये देखील त्या निष्णात होत्या। तर ही त्यांची जी समाधी आहे किंवा कबर आहे, तर ती कबर 1997-98 आणि 2009 अशा दोन वेळा ही फोडलेली आहे आणि जवळजवळ 5 फूट खोल फोडून त्याच्यातून त्यांनी हिरा गिळून आत्महत्या केली असं म्हटलं जातं। तर तो हिरा आणि त्यांच्या बरोबर काही ठेवलेले इतर दागिने जे असतील ते मिळवण्यासाठी 1997-98 आणि 2009 या दरम्यान दोन वेळा ही समाधी फोडलेली आहे। दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश हा छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला, तेव्हा त्याच्यासमोर छत्रसाल राजाला शरणागती पत्करावी लागली। बंगेशने 80 वर्षांच्या छत्रसालला बंदिस्त केले। तेव्हा छत्रसालने बाजीरावांना एक पत्र लिहिले। त्यात त्याने लिहिले, जो गत आह गजेंद्र की वह गत आई है आज, बाजी जान बुंदेल की बाजी राखो लाज। याचा अर्थ, मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रासारखी माझी स्थिती झाली आहे, मी आता मोठ्या संकटात आहे, आता माझी लाज राखणारा तूच आहेस। हे पत्र हाती पडताच बाजीराव 35 ते 40 हजार सैन्यानिशी मोहम्मद खान बंगेशवर चालून गेले आणि त्याचा पराभव केला। यावर खुश होऊन छत्रसाल राजाने वार्षिक 32 लाख उत्पन्न असलेला मुलूक बाजीरावांना दिला। इतकेच नव्हे तर आपली मुलगी मस्तानी ही देखील बाजीरावास दिली। मस्तानी ही काही राजनर्तकी नव्हती, ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या, राजा हिंदू त्याला मुस्लिम राणीपासून असलेली मस्तानी ही कन्या, तेव्हा ती अनवरसी नाही। मस्तानी ही जशी नमाज पढत असे तशीच ती कृष्णाची भजनेही गात असे। याचाच अर्थ, ती कोठ्यावर बसणारी कलावंतीन वा वारयोषिता नव्हती। मस्तानी ही एक बुंदेल स्त्री होती। ती थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने 1740 साली हे जग सोडून निघून गेली। त्यांना शमशेर बहादूर नावाचा मुलगा होता। त्याने 1761 पानिपतच्या लढाईत मोठी मर्दुमकी गाजवली। मस्तानीच्या समाधीच्या चारही बाजूंच्या भिंती या घडीव चिऱ्यांच्या असून बाहेरच्या बाजूंनी फरसबंदी असलेला रस्ता आपल्याला पाहायला मिळतो। मस्तानीच्या समाधीच्या समोरच नमाज पडण्यासाठी बांधलेली वास्तू आपण पाहू शकतो। या वास्तूच्या पायऱ्या चढून जाताना डाव्या आणि उजव्या बाजूला लाकडांचे सुरेख खांब वरच्या बाजूस नक्षीदार कमानींनी जोडलेली आजही आपले लक्ष वेधून घेतात। संपूर्ण बंदिस्त वास्तूवर जवळपास 2 ते 2.5 फूट उंचीची सुंदर नक्षीदार कमान देखील आपल्याला पाहायला मिळते।
मस्तानीचा मृत्यू इसवी सन 1740 झाला. 28 एप्रिल 1740 रोजी रावेरखेडी येथे पहाटे बाजीरावांचा मृत्यू झाला. त्या धक्क्याने मस्तानीने विष प्राशन करून आपल्या प्राणाची आहुती दिली. काही इतिहासकारांच्या मते मस्तानीने हिरा गिळून आत्महत्या केली. संत कबीर, संत मीराबाई, मस्ताना, केशवदास, तुलसीदास या संतांचे साहित्य तिला मुखोद्गत होते. आयुष्यभर उपेक्षित आयुष्य वाट्याला आलेल्या लावण्यसुंदर मस्तानीची समाधी आणि येथील संपूर्ण वास्तू पाहण्यासाठी थोडीशी वाकडी वाट करून पाभळ येथे प्रत्येक इतिहासप्रेमीने जाऊन मस्तानी साहेबांच्या समाधीचे नक्की दर्शन घेतले पाहिजे. तर मित्र, अशी होती ही श्रीमंत मस्तानी राणीसाहेब यांची समाधी. आणि या ठिकाणी तुम्ही आवर्जून या. पाबळ हे जे गाव आहे ते गाव शिरूर तालुक्यात आहे आणि पुण्यापासून खूप जवळ आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मजेत राहा, जीवन सुंदर आहे, जीवनाचा आनंद घ्या, हसा आणि हसवत राहा. धन्यवाद. जय शिवराय.